नमस्कार मित्रांनो, द पिशोर फार्मोनी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, कांडीगवताच्या सिरीजमध्ये आपण आज आलो आहोत नेपियर 4G या कांडीगवताची पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी. नेपियर 4G याची हाईट पाहू शकता तुम्ही. आता सध्या 6 ते 6.5 फूट आहे. ही फक्त दुसऱ्या वेळेसची कटणी आहे, म्हणजे पहिले जे लावल्यानंतर फक्त एक वेळेस कट झाली आणि दुसऱ्या वेळेसची कट आहे. तर हे सगळ्यात बेस्ट आहे आणि शेतकऱ्याच्या पसंतीचं जे गवत आहे हे सगळ्यात हे बेस्ट हे नेपियर 4G मानलं जातं. तर याच्यात विशेष गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर आपण त्या पाहणार आहोत. पाहू शकता हे फक्त एक तोडणी झालेली आहे, दुसरी तोडणी याची झालेली आहे, म्हणजे आता तिसऱ्या तोडणीसाठी ग्रोथ होईल याची. तर तिसऱ्या तोडणीसाठीच पाहू शकता याचे किती स्टम्स आहेत. मिनिमम हे मोजलेत आम्ही 40 ते 42 स्टम्स आहे फक्त तिसऱ्या तोडणीला, आणि हे कुठल्याही कांडीगवताला राहत नाही. हे फक्त नेपियर 4G या कांडीगवतासाठी फक्त हे एवढं बेट करतं तिसऱ्याचेला. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे इतर जे कांडीगवत आहे आपण त्यांचे व्हिडिओ पण बनवले, चॅनलला आहे किंवा आय बटनवर क्लिक करा, व्हिडिओ मिळून जातील. तर मित्रांनो, याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे ते सगळ्यात हायेस्ट आहे, 21% जे आहे ते कॅल्शियम आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, याची तोडणी कितीपर्यंत येते याच्यावरती लागवडीवरती पूर्ण जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे सर कमेंटमध्ये सांगा, पूर्ण याच्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, याची हाईट हायेस्ट 16 फूट होते, 15 ते 16 फूट. तर पाहू शकता हे जे. तर मित्रांनो, याच्यामध्ये विशेष गोष्टी म्हणजे काही एकही प्रकारचा काटा नाही, म्हणजे तोडताना काही एक होणार नाही तुम्हाला, आणि एकही काटा नाही आहे. ढोरांना पण चावण्यासाठी एकदम नरम आहे, पाहू शकता हातानं इझिली एकदम कट होऊ शकतो, म्हणजे एवढं नरम आहे नेपियर 4G गवत आहे. तर हे सगळ्यात बेस्ट आणि शेतकऱ्याच्या पसंतीचं मानलं जातं. याच्या लागवडीसाठी आपण जे हे जे पाहू शकता काळं जे याला कोंब फुटतं, हे जिथपर्यंत काळं आहे तिथपर्यंत उगतं आणि पुढची शक्यता जी ती कमी असते प्रत्येक कांडीगवताची असते. ते हे जे गवत आहे तर बाकीच्या गवतांची आपण 3-4 वेळेस वर्षातून याची तोडणी करतो बाकीच्या गवतांची. पण या कांडीगवताचं विशेष असं आहे की याचे 5 ते 6 तोडणी होऊ शकते, 2 महिने किंवा 3 महिने हे पाहू शकता. हे फक्त 2.5 महिन्याचं आहे तोडणी योग्य झालेलं आहे, आणि हे तोडणी तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या करू शकता. तुम्ही जे मागे जे गवत पाहता हे फक्त 1.5 महिन्याचं आहे, हे माझ्या डोक्याच्या वरती गेलं आहे. 7 फूट किंवा 6.5 ते 7 फूट याची हाईट झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यावरती जर तुम्हाला जर काय आणखी काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. Hold on, just let us escape and fly away to... तर मित्रांनो, आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलोय की हे कशा प्रकारे वापर करतात, कशी लागवड वगैरे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी काही माहिती सांगा तुम्ही नेपियर 4G गवताविषयी. हे साहेब बघा, इतर गवतापेक्षा खायलाही एकदम सुटसुटीत नरम आहे, आणि पुन्हा वाढायला एकदम भरपूर फास्ट अशी वाढ आहे याची. आणि याचं जे बाकी गवतापेक्षा आहे ना, याचं शेवटपर्यंत ढोरं जनावरं खातात नरम असल्यामुळं याचा कोणताही भाग वेस्ट जात नाही. आणि शेतकऱ्यासाठी एक मी सांगेल संजीवनी आहे, संजीवनी आहे ढोरासाठी, याचा कुठलाही काही अवयव वाया जात नाही. आणि बाकी गवताच्या जित 3 ते 4 तोडण्या होत्या समजा, तर याच्या 5 ते 6 होत्या, म्हणजे 2-4 तोडण्याचा, हा तर 2-4 महिन्याचा एक्स्ट्रा समजा 2-4 तोडीचा आपल्याला याच्यात फायदा होतो, तो एक प्लस पॉइंट आहे. आणि हा चाऱ्याची कमतरता भासत नाही, आणि हे म्हणजे एकदम उपयुक्त असं जनावरासाठी. दुधाचाही तुमचा हे वाढतो, याच्यात 21% कॅल्शियम आहे. हे एक प्रकारे म्हणलं तर ऊसाचीच बरोबरी करणारं गवत आहे, आणि वाढायला बी खूप छान आहे, एकदम फास्ट ग्रोथ होते याची. तर मित्रांनो, आपला एक विषय राहून गेला होता की हे जे गवत पाहू शकता आपण मुरघास जे बनवतो, तर या मुरघास सुद्धा या गवताचं तुम्ही बनवू शकता. मुरघास जर तुमच्याकडे जर मक्का वगैरे अवेलेबल जर नसेल कोणत्या ऋतूमध्ये, तर तुम्ही याला 12 महिन्यामध्ये मुरघास बनवू शकता. आणि आणखी एक विषय, याच्यामध्ये जे खत जे आपण यूज करतो, युरिया वगैरे किंवा रासायनिक खत यूज करतो, तर माझं तर मत आहे वैयक्तिक की तुम्ही याला जे खत आहे ते यूज करू नका, कारण की जो नॅचरल जो कॅल्शियम याच्या पानामध्ये जो तयार होतो ढोरांना जो आवश्यक आहे, तो हे खत टाकल्यानंतर जसं पाहिजे तसं येत नाही, आणि लगेच वाढ होऊन जाते. जसं काळाशारपण आहे तसा हा येत नाही याच्यामध्ये. मी याच्याबद्दल फक्त एकच माहिती सांगू इच्छितो की ज्याच्याकडे अति
जास्त ढोरे आहे, 5 पेक्षा जास्त जनावर आहे, दुधा वगैरे गायी आहे, त्यांनी हे 100% लावायला पाहिजे. याचे एक वेळेस त्यांनी समजा एका पांडामध्ये जरी लावलं तर नंतर याचे फायदे मध्ये लावल्यानंतर किती ढोरांना ते देऊ शकता? ते कमीत कमी 5 ते 6 दुधाच्या कशाही गायी सांभाळू शकतो. तर मित्रांनो याच्यावरती जर तुम्हाला जर काय आणखी काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.